अरे भगवे आमचे रक्त गणपतो दत्त हिंदरी बाणा सात गोत्र अंधर्व आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। मुंबई चेंबूर के शिवसेना वार्ड 155 की वाशी नाका की शाखा में पूजा का आयोजन किया गया, जहां सांसद राहुल शेवाले और विभाग प्रमुख मंगेश सातमकर सहित सभी वरिष्ठ शिवसेना पदाधिकारी और भारी संख्या में शिवसैनिक पहुंचे थे। इन सभी का स्वागत नगर सेवक व स्थापत्य समिति अध्यक्ष श्रीकांत शेट्टे और शाखा प्रमुख संजय राठौर ने किया। अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर या शाखेचं आज सगळ्यांच्या हस्ते शाखा लोकार्पण झालेली आहे। लोकांच्या हवाली आम्ही केलेली आज या शाखेचं रितसर उद्घाटन झालं। मध्ये कोविडच्या कालावधीमध्ये आमची शाखा ही बांधून तयार होती, परंतु 7-8 महिन्यामध्ये कोविड होता आणि सगळ्या ठिकाणी खूप अडचणी होत्या, म्हणून या शाखेचं आम्ही उद्घाटन करू शकलो नाही। पण आजचा चांगल्या शुभदिनी या शाखेचं आपण उद्घाटन केलं आणि सत्रांच्या महापूजेचं पण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या उद्घाटनाला सर्वच आमच्या या दोन्ही विधानसभेचे अणुशक्तीनगर आणि चेंबूर विधानसभा या दोन्ही विधानसभा क्षेत्राचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्हाला खूप आनंद वाटते की गेली 8 महिने ही शाखा लोकांपासून वंचित होती। खरं म्हणजे शिवसेनेच्या शाखा हे आमच्यासाठी देवालय असतं आणि लोकांसाठी आपल्या तक्रारी अडचणी मांडण्याचं एक ठिकाण असतं ते, आणि ते खूप दिवस उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होतं आणि अखेर ही जी प्रतीक्षा होती ती संपली आणि आज त्याचं उद्घाटन झालं। निश्चितपणे उद्यापासून या ठिकाणी या विभागातली लोकं या शाखेत येतील, कारण आपल्या सगळ्यांना माहीत असेल शिवसेनेची शाखा म्हणजे त्या शाखेमध्ये विभागातल्या लोकांचे कोणतेही प्रश्न असो ते प्रश्न त्या शाखेच्या माध्यमातून सुटत असतील। मग त्या ठिकाणी मुलांचं ॲडमिशन असेल, रक्त कोणाला हवं असेल, कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल किंवा अन्य ज्या काही अडचणी असतात त्यासाठी शाखेत नेहमीच आमच्या शाखेतले पदाधिकारी मग त्या ठिकाणी शाखा प्रमुख असेल, नगरसेवक सगळेजण तत्पर असतात। आणि म्हणून मला एका गोष्टीचा आनंद वाटतंय की आजपासून ही शाखा उघडली आणि आजपासून विभागातल्या लोकांसाठी या ठिकाणी त्यांच्या अडचणी मांडण्याचं एक जे ठिकाण आहे ते आजपासून खुलं झालेलं आहे। उद्यापासून लोक या ठिकाणी येतील, आमचे कार्यकर्ते या ठिकाणी ज्यावेळेला शाखा आमची पूर्वी होती आणि ती दुरुस्तीच्या कामात होती त्याच्या आधी पण आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बसत होते आणि लोकांना न्याय देत होते आणि निश्चितपणे येणाऱ्या ह्या कालावधीमध्ये देखील लोक हे आमचे शाखाप्रमुख नगरसेवक या ठिकाणी बसतील आणि लोक त्यांच्या अडचणी घेऊन या ठिकाणी येतील। आज खरं म्हणजे या विभागातल्या लोकांना आनंदाचा क्षण आहे, कारण जसं आमच्या विभाग प्रमुखांनी सांगितलं की बऱ्याच दिवसापासून शाखा ओपनिंग करायची होती ओपनिंग, परंतु कोविडमुळे ते करता येत नव्हती आणि आज तो दिवस उगवला, कारण वार्ड मोठा असल्या कारणाने इथल्या लोकांना लालडोंगरच्या शाखेमध्ये यायला थोडासा वेळ लागत होता आणि त्यांना प्रवासादरम्यान काहीतरी अडचणी येत होत्या, त्याच्यामुळं त्यांची मागणी होती की लवकरात लवकर ओपनिंग व्हावं, लवकरात लवकर उद्घाटन व्हावं, त्या हिशोबाने ते विभाग प्रमुखाकडे सारखे पाठपुरावा करतात, परंतु कोविडमुळे ते करता येत नव्हतं, कारण रिस्ट्रिक्शन होतं की बाबा जास्त गर्दी करायची नाही। तुम्हाला माहिती आहे शिवसेनेची शाखा म्हणलं ते गर्दी होणारच, आम्ही कोणाला काय बोलू शकत नाही तुम्ही येऊ नका। त्या हिशोबाने आज आमचे शाखा प्रमुखांनी एवढी मेहनत करून जे नूतनीकरण केलं, खरं म्हणजे त्यांचं धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांनी चांगल्या प्रकारे शाखा बनवलेली आहे आणि आज उद्यापासून इथे शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत स्थानिक ते येऊन इथं जी गर्दी होईल आणि लोकांचे आणि माझं स्वतःचं सुद्धा कर्तव्य आहे की मी इथे आलं पाहिजे, आठवड्यातून 2-3 दिवस बसलं पाहिजे शाखेत आणि ते उद्यापासून मी बसायला सुरुवात करेल आणि इथल्या स्थानिक लोकांच्या ज्या अडीअडचणी आहे त्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि तो मी करणार। पुन्हा एकदा संजय राठोड साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आताच तुम्हाला सन्माननीय विभाग प्रमुखांनी सांगितलं की आमच्यासाठी शाखा हे एक देवालय असतं आणि ह्या हे स्वरूप आज ह्या शाखेला लाभलेलं आहे। ह्या देवालयामध्ये लोक जनता त्यांचे प्रश्न घेऊन येतील आणि ते सोडवण्याचं काम आमची महिला आघाडी, आमची युवा सेना, आमचे पुरुष, आमचे नगरसेवक हे सर्व करतील आणि त्यासाठी आमचे नगरसेवक, आमचे शाखाप्रमुख संजयजी, महिला शाखाप्रमुख संध्याताई आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देते। धन्यवाद। आज शिवसेना शाखा क्रमांक 155 नूतनीकरण केलेल्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी कार्यक्रम पार पडलेला आहे। मी शाखा प्रमुख संजय राठोड, इथले उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, महिला शाखा संघटिका सगळ्यांचंच अभिनंदन करतो आहे। माननीय शिवसेना पक्षप्रमुख
आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले कार्य या शाखेच्या माध्यमातून होत आहे. आणि खऱ्या अर्थाने वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना शाखेची जी संकल्पना स्थापित केली त्यात हीच भावना होती की लोकांना एक न्याय मिळायचं ठिकाण, एक न्याय मंदिर ची स्थापना व्हावी. आणि गेले कित्येक वर्ष मी पण स्वतः शाखा प्रमुख होतो. शाखा प्रमुख या नात्याने आणि शिवसेनेच्या माध्यमातून विभागातील नागरिकांना न्याय देण्याचं काम शिवसेना शाखेच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मला संपूर्णतः विश्वास आहे की संजय राठोड असेल, इथले उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, इथले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या विभागातील नागरिकांना न्याय देण्याचं काम शिवसेना शाखेच्या माध्यमातून करतील. या शाखेतून जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं, जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं, युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्यसाहेबांना अभिप्रेत असलेलं काम या शाखेच्या माध्यमातून होईल. आणि ही सर्व जुनी मंडळी आहेत, यांना काम आणि समाजसेवा ही काही नवीन नाही. यापूर्वी पण कित्येक सामाजिक कार्यात शाखेच्या माध्यमातून मोठा सहभाग झालेला आहे. करोनाच्या काळात, संकट काळात, आपल्या सर्वांना माहीत असेल करोनाच्या संकट काळात वैद्यकीय सेवा असेल, पोलीस दल असेल, या सर्वांनी उत्तमरित्या काम केलं. पण त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांनी पण एक उत्तम काम केलं. दुर्दैवाने काही शिवसैनिकांचा त्यात मृत्यूही झाला, परंतु शिवसैनिकांनी प्रत्येक नागरिकाला करोनाच्या काळात, या संकट काळात खूप मदत केली. आणि विशेष करून या शाखेचा उल्लेख करायचा तर या शाखेच्या परिसरात रिफायनरीज आहेत आणि तिथे लेबर जास्त होतं आणि त्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची अडचण होती. इथे लॉकडाऊनच्या काळात पण अडचणी होत्या आणि अशावेळी शाखेच्या माध्यमातून भरीव मदत दिली त्यांना. ओडिसाला जाण्याकरता त्यांना जी सहकार्य हवं होतं शासनातर्फे, ते संपूर्ण सहकार्य या शाखेच्या माध्यमातून दिलं. म्हणून ह्या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच काम त्यांनी कार्यरत ठेवावं. आणि जे शिवसेनेच्या चार शब्द जे महत्त्वाचे आहेत, ते चार शब्द या बोर्डवर आहेत, त्या चार शब्दाला लौकिक आणि साधेच असं काम करावं. गेल्या 8 ते 9 महिन्यापासून ही शाखा बनून तयार होती, पण कोरोना काळात या शाखेचं आपल्याला उद्घाटन करता आलं नाही. त्याच्यामुळे आमचे स्थानिक जे पदाधिकारी होते ते सुमननगरच्या शाखेपर्यंत यायचे, तर त्यांना त्यावेळेला थोडं इथून ह्या ट्रॅफिकच्या काळामध्ये येण्यासाठी भरपूर त्रास व्हायचा. आणि मग आम्ही ठरवलं की शाखेचं लवकरात लवकर उद्घाटन करायला पाहिजे. मग तसंच मी आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब, विभाग प्रमुख मांगे सातमकर साहेब यांची वेळ घेतली आणि वेळेनुसार आज शनिवारी आपल्या शाखेचं खूप धूमधडाक्यात उद्घाटन झालेलं आहे. आणि मला खूप आनंद वाटतो आहे की आता जे आपले इकडचे जे स्थानिक लोक आहेत यांना सुमननगरपर्यंत यावं लागणार नाही, या शाखेतच त्यांची सगळी महत्त्वाची कामं होतील. उत्साह कसं होतं हे तुम्ही स्वतःच बघितलं, लोकांचा उत्साह, महिला पुरुष असतील सगळ्यांचा जो उत्साह होता, कारण का कोविड काळानंतर प्रथमच सगळे एकत्र आलो होतो. आणि ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बरीच लोकं जी गावी होती या आजारी होती आज ती सगळी एकत्र आली. आणि शिवसेनेचा कार्यक्रम असला की आपल्याला कोणाला बोलवावं लागत नाही, सगळे स्वखुशीने आणि उत्स्फूर्तपणे येतात. आणि आज तुम्ही त्याचं वातावरण जे बघितलं की खूप चांगलं वातावरण होतं, सर्व महिला पुरुष पदाधिकारी असतील, गटप्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील, सर्व खूप खुश होते आणि खूप आनंदात होते की आता ही शाखा चालू झालेली आहे आणि आपलं भविष्यात आता याच्यात उद्यापासून बसून आपली जी काही कामं आहेत स्थानिक पातळीवरती ती इथे केली जातील. येणाऱ्या काळात आता शाखेमधून जेवढी कामं आहेत, जसं म्हणा आपल्याला रोडची कामं आहेत, गटराची कामं आहेत, उत्पन्नाचा दाखला आहे, ओळखपत्र आहे, व लोकांच्या ॲम्ब्युलन्स आहे, हॉस्पिटल आहे, पोलीस स्टेशन आहे, ज्या काही लोकांच्या रोज मरणाच्या म्हणजे गरज ज्या आहेत, जो लोकांना त्रास होणार आहे त्या त्रासाचा अनुषंगाने लोक आमच्याकडे जे शाखेत येतात तर त्यांचं जास्तीत जास्त प्रकारे आम्ही निवारण करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज इथे शाखा उघडल्यामुळे इकडच्या जो आजूबाजू परिसरातली जी लोकं आहेत त्यांना खूप प्रोत्साहन मिळणार आहे, त्यांच्या कामासाठी त्यांना आता लांब जावं लागणार नाही, जवळच्या जवळ त्यांची ही व्यवस्था झालेली आहे शाखेच्या माध्यमातून, जे 8 महिन्यापासून बनून तयार होती पण कोविड काळात त्यांचं आम्हाला उद्घाटन करता आलं नाही. कॅमेरामॅन रोशन गायकवाड के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई.